हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू द सपना झोन स्कूलिंग युट्यूब चैनल अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न टॅग क्वेश्चन्स ऑर क्वेश्चन टैग नमस्कार विद्यार्थ्यांना मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण इयत्ता आठवी इंग्लिशचा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन टॅग हा पार्ट पाहतोय खूप महत्वाचं आहे याच्यावर हमकास तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार आहे फक्त आत्ता आठवीपुरतंच नाहीये तर नववी आणि दहावी या दोन्ही वर्षांना तुम्हाला क्वेश्चन टॅग कसं करायचं ते तुम्हाला प्रश्नामध्ये असतं आणि एकदम मार्कासाठी हा प्रश्न असतो याचा हमकास तुम्ही मार्क मिळवू शकता आता लँग्वेज स्टडीचं डायरेक्ट उत्तर सांगण्या अगोदर तुम्हाला काही रूल्स सांगायला आवडतील मला तर इथे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह सांगितलंय म्हणजे तुम्हाला त्यांनी वाक्य दिलंय की शी वॉज ओन्ली अ लिटल वुमन वॉट शी शी का वॉझन्ट यू काय नेमकं बरोबर आहे तर हे सगळं बरोबर काय आहे ओळखणे अगोदर एक दोन नियम आहेत फक्त तेवढं लक्षात घ्या क्वेश्चन टॅग म्हणजे काय करायचंय क्वेश्चन टॅग करण्याचा एक सोप्पा नियम असतो की दिलेलं वाक्य आहे तसं लिया त्याच्यानंतर इथे कॉमा दिलाय तो पण आहे तसा लिया आणि या वाक्यामध्ये कोणतं साह्यकारी क्रियापद आलेलं आहे आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय इथून प्रश्न असेल तर या मुलांसाठी मला सांगायला आवडेल की मूळ क्रियापद असतं जसं रन ईट डान्स वेकअप जे मूळ क्रियापद असतात की जे सांगतात आपल्याला काय कृती घडती आणि जे सहाय्य करतात इज असेल वॉज असेल आर असेल डज असेल मे असेल माईट असेल मस्ट असेल सगळे काय आहेत सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मूळ क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी वाक्यात वापरलेले असतात आता शी वॉज ओनली अ लिटल वुमन तर इथे आपल्याला एक लक्षात आहे की सहाय्यक सहाय्यकारी क्रियापद वॉज आहे पण क्वेश्चन टॅगचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे की तुम्ही जेव्हा वाक्य क्वेश्चन टॅग करणार आहात जर वाक्य पॉझिटिव्ह असेल होकारार्थी असेल तर तुम्हाला काय करायचंय ते नकारार्थी क्वेश्चन टॅग करायचा आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर ते होकारार्थी क्वेश्चन टॅग करायचं ठीक आहे आता आपण बघूयात शी वॉज ओनली अ लिटल वुमन म्हणजे ती फक्त एक छोटी बाई होती त्याच्यामध्ये वाक्य काय आहे होकारार्थी कसं ओळखलं कारण इथे नॉट वापरलेलं नाही त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे होकारार्थी पण आता याला करताना नकारार्थी क्वेश्चन टॅग करायचं म्हणजे कसं करायला लागेल इथे वॉज आहे होकारार्थी वॉजंट म्हणजे इथे वॉजंट वॉजंट येणार हे तर बरोबर सहाय्यकार्य क्रियापद ओळखले तुम्ही वॉज हे पण बरोबर आहे पण आता वॉजंट शी घ्यायचं का वॉजंट यू घ्यायचं हे कसं करणार आहे तर यासाठी तुम्हाला कर्ता काय आहे करता ही ए शी ए काय नेमका तर करता शी ए तर मग योग्य उत्तर असणारे वॉजन शी तर तुम्ही आता काय काय पाहिलं की जर क्वेश्चन टॅग करायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला करता काय बघायला लागेल सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं ते बघायला लागेल त्याच्यानंतर वाक्य होकारार्थी का नकारार्थी बघायला लागेल तीन गोष्टी तुम्ही पाहिलं ना मग तुमच्यासाठी क्वेश्चन टॅग करणं अतिसोपं जाणार आहे ठीक आहे आता दुसरं जे वाक्य आहे लिहून दाखवणारच आहे मी तुम्हाला पण आता आपण पुस्तकात पहिलं जरा थोडस बघून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येतील गोष्टी दुसरं जे वाक्य आहे ते नकारार्थी कारण ते कसं ओळखलं आपण ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट म्हणजे ग्रेसला जरासुद्धा वेळ नव्हता आराम करायला तर नॉटमुळे आपल्याला कळलं की इथे नाही हा शब्द आलेला आहे मग आता आपल्याला क्वेश्चन टॅग करताना नाही हा शब्द टाळायचा आहे आता आपण जर खाली ऑल्टरनेटिव्ह बघितले योग्य पर्याय बघितले तर डीड दू, शी वॉजंट शी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं सहाय्यकारी क्रियापद नाहीये मग काय करायचं तर डू डीड डज काय आलं याच्यापैकी बघायचं आणि त्याचा उपयोग करून क्वेश्चन टॅग करायचा आता इथे वॉज वेअर नाहीये किंवा मे माईट नाहीये पण डीड आहे ना डू असेल डीड असेल डज असेल ते उचलायचं तर इथे डीड आहे म्हणून आपण डीड उचललंय पण इथे ऑलरेडी वाक्य वाक्यामध्ये नॉट असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी क्वेश्चन टॅग करायचं म्हणजे इथे येणार डेड शी ग्रेस डिड नॉट हॅव वेरी टाइम टू रेस्ट कॉमा डेड शी ओके अँड थर्ड आहे शी रिस्क हर ओन लाईफ आता शी रिस्क हर ओन लाईफमध्ये या वाक्यामध्ये तुम्ही म्हणाल की अरे इथं तसह्यकारी क्रियापद पण नाही आहे बीचं रूप पण नाही आहे मग आता काय करायचं वाक्याचा काळ बघायचं मग यासाठी तुम्हाला किती गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे बघा वाक्य वर्तमान काळात आहे म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आहे भविष्य काळात आहे म्हणजे फ्युचर टेन्समध्ये आहे का भूतकाळात आहे पास्ट टेन्समध्ये आहे त्या प्रकारे तुम्हाला टू बीचं रूप म्हणजे डू डज वापरायचं आहे आता इथे काय शिरिस्ट हर ओन लाईफ आर आय एस के ईडी लागलाय ईडी प्रत्यय लागलाय म्हणजे भूतकाळी आहे तर इथे आपल्याला डीड वापरायचं आहे ऑल्टरनेटिव्ह मध्ये पण डीड दिसते वॉज वापरायचं नाही कारण वॉज इथे आलेलं नाही त्यामुळे आपण ते वापरणार नाही पण आता हे वाक्य कसं आहे करता कळला वाक्याचा काळ कळला डीड वापरायचं कळलं पण हे वाक्य आता होकारार्थी कारण इथे कुठे नॉट नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही क्वेश्चन टॅग करणार आहात तेव्हा तुम्हाला डीड शी डीडशी वापरलं तर चुकेल म्हणून नकारार्थी क्वेश्चन टॅग येणार आहे सो डीडन शी येणार आहे ठीक आहे आता हे तुम्ही एकूण मी सांगितलंय कितपत कळलंय काय कळलंय यासाठी तुम्हाला परत 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 हे ऐकायला लागेल एकदा क्वेश्चन टॅगचे नियम पण मी तुम्हाला सेपरेट लिहून देईल व्हिडिओ करेल त्याचा खास क्वेश्चन टॅगच्या नियमांचा पण आत्ता हे समजून सांगितलंय ते लक्षात घ्या आणि लिहून घ्या याप्रमाणे हा इथे बघा शी वॉज ओनली अ लिटल वुमन होकारार्थी वाक्य वॉजंट शी घेतलं त्यातला करता आपण हेल्पिंग वर्क घेतलं आणि करता घेतला सो so न होकारार्थी वाक्य नकारार्थी केलं दुसरं आहे नकारार्थी वाक्य नॉट आलंय म्हणून आपण इथं काय केलं डीड दिड़ उचलला डिडंट शी कारण ग्रेस ही मुलगी आहे त्यामुळे शी वापरलं आपण डीडंट शी डीड शी वापरलंय नंतर थर्ड आहे शिरिस्ट हर ओन लाईफ इथे डींड शी येणार आहे ठीक आहे तर आता हे झालं आपण ऑल्टरनेटिव्ह निवडलेलं आहे आता पुढचा प्रश्न बघूया बी आहे चूज द प्रॉपर मॉडेल टू फिल इन द गॅप आता मॉडेल म्हणजे काय मॉडेल म्हणजे तुम्हाला इथे परत सहाय्यकारी क्रियापद आहे जी कशी वापरायची आहे ती तुमचं चेक करण्यासाठी इथे लँग्वेज स्टडी दिलेला आहे हा पण प्रश्न हमखास येतो दे डॅश डॅश हिअर एनिथिंग एल्स आता ते डॅश डॅश ऐकू शकत नव्हते म्हणजे काय डज नॉट का कुड नॉट का हॅव नॉट आता डज कधी येतं कुड कधी येतं हॅव कधी येतं जेव्हा ही शी इट हा करता असेल तेव्हा डज वापरू शकता कुड आणि हॅव आता याच्यामध्ये कुड म्हणजे पॉसिबिलिटी आहे की नाही ऐकू शकत ते कुड नॉट ते काहीच ऐकू शकत नव्हते हॅव नॉट आपण कधी पण आय वी ही शी इट दे, not, दे not, I, we, he, she, it, they, हे प्रोणाम पाहिले असतील तर देच्या पुढे काय येतं हॅव दे हॅव नॉट हिअर एनिथिंग एल्स मग कुणी कुड नॉट लिहिलं तर ग्रमॅटिकली चूक नाही देऊ शकत तसं बघायला गेलं तर पण जास्त अप्रोप्रिएट आपण शोधत असतो सो दे हॅव नॉट हियर एनिथिंग एल्स सेकंड नाईन मेन अँड वुमेन डॅश डॅश क्लाइम ऑन द रॉक आता इथे हॅड्स क्लाइम ऑन द रॉक की डज क्लाइम ऑन द रॉक की शुड क्लाइम ऑन द रॉक की कुड क्लाईम्ब ऑन द रॉक आता इथे पण बघा उत्तर कसं आहे प्रत्येक वेळी अर्थ बदलतो बरं का नाईन मेन अँड वुमेन याचा अर्थ काय अनेक आहे त्यामुळे हॅज तर कधीच येणार नाही ही शी ईट हा करता असेल तरच हॅज येणार आहे ही शी इट करता नाही म्हणून हॅज येणार नाही एखादा इथे कारण जास्ती लोक आहेत ना जास्ती लोक आहेत म्हटलं डज पण येणार नाही कारण ही शी इटच्या पुढेच डज येतं तर हे दोन्ही बाद झाले आता शूड की कुड इथे मुळातच ऑल्टर केलेला आहे आपल्याला की नेमकं कोणतं तर नाईन मेन अँड वुमेन शूड क्लाइम ऑन द रॉकचा अर्थ काय होतो की त्यांनी दगडावर चढलंच पाहिजे होतं आणि कुडचा अर्थ असं होतं कदाचित ते चढले असतील ते ह्याचे अर्थ बदलत आहेत हे ते लक्षात ग्रमॅटिकली कसा अर्थ होतो की शूड कदाचित ते त्या दगडावर चढले असतील किंवा ते चढतील कूड म्हणजे कदाचित चढतील आणि शूड म्हणजे त्यांनी चढलंच पाहिजे होतं Third, you ever sleep again. आता इथं उत्तर कसं लिहिलंय बघा आपण दे हॅव्ह नॉट हिअर एल्स आणि सेकंड आहे नाईन मेन अँड वुमेन कुड क्लाइम ऑन द रॉक की ते कदाचित चढले असतील असं त्यांचं संभाषण आहे की ते बहुतेक करून तिथं चढले असतील थर्ड आहे यू एव्हर स्लीप अगेन आता मस्ट यू एव्हर स्लीप अगेन का विल यू एव्हर स्लीप अगेन का मे यू एव्हर स्लीप अगेन आता इथे म्हणाल मस्ट यू एव्हर तू झोपलंच पाहिजे होतं किंवा की विल यू एव्हर स्लीप अगेन तू परत झोपशील का किंवा मे यू एव्हर स्लीप अगेन तर जास्त अप्रोप्रिएट काय वाटतंय तर अगदी बरोबर आहे विल यू एव्हर स्लीप अगेन हेच उत्तर जास्ती बरोबर आहे आणि वी डॅश डेड डू समथिंग आता इथे वी आपण काहीतरी केलं पाहिजे वी मस्ट डू समथिंग वी नीड सम डू समथिंग की वी वुड डू समथिंग तर याच्यामध्ये मस्ट म्हणजे आपण काहीतरी यांच्यासाठी केलंच पाहिजे नीड म्हणजे हे करण्याची गरज आहे आणि वुड म्हणजे करण्याची शक्यता आहे तर मस्ट हे जास्त अप्रोप्रिएट मॉडेल आहे हे बघा उत्तर लिहिताना तुम्हाला विल यू एव्हर स्लीप बघेल अँड वी मस्ट डू समथिंग अशा प्रकारे लिहायचंय आता हा जो प्रकार आहे मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स सेंटेन्सचे प्रकार काय काय पहिलं ते समजून घ्या एक्स्क्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य उद्गारार्थी वाक्य अॅसरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ वाक्य एम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य एक्स्क्लेमेटरी जेव्हा आपल्याला असं एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं तेव्हा आपण असं सहज काय राव अप केवढा साप आहे काय मोठा डोंगर आहे जे उद्गार निघतात आपल्या तोंडात म्हणजे एक्स्क्लेमेटरी असतं सेंटेन्स अॅसरेटिव्ह म्हणजे काही नाही एक प्लेन सेंटेन्स असतं झालं माझं जेवण झालं आता मी झोपणार आहे माझे पेपर मी देणार आहे हे इतकं सिंपल साधं सोपं वाक्य इंटरगेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न असतोच असतो काय कुठे गेला होता काय चाललं होतं त्याला का अभ्यास तर असे जे सगळे प्रश्नाचं काय ते काय इंटरगेटिव्ह आहे आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे काय की आज्ञा असते त्याच्यामध्ये काहीतरी आज्ञा केलेली असते ते असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे तोंडपाठ करून ठेवायचं स्पेलिंग सकट कारण परीक्षेला हे वाक्याचे प्रकारे येतात म्हणजे येतातच आता इथे डू नॉट ट्राय म्हणजे प्रयत्न करू नको विल यू एव्हर स्लीप अगेन तू परत झोपणार का तर हे प्रश्न विचारलाय ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव आपल्याला सांगितलं ग्रेसला आता वेळच नव्हता आराम करायला नो नो शी एक्सक्लेम्ड नाही 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 ती असं म्हणाली आता याच्यामध्ये इतकं सोपं जाणार आहे ना तुम्हाला मी जे आता सांगितलं त्याच्यावर पटापट ही वाक्य काय असतील तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखलं असेल नसेल ओळखलं तर तुमची मी आता उत्तर सांगून मदत करते डू नॉट ट्राय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे विल यू एव्हर स्लीप अगेन इंटरगेटिव्ह कारण प्रश्न आहे ग्रेस डिड नॉट हॅव ए टाइम टू रेस्ट नो हे ॲसिरेटिव्ह आहे कारण नुसतं वाक्य आपल्याला माहिती मिळाली याच्यामध्ये नो 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 शी एक्स्क्लेम हा एक्स्लेमेटरी सेंटेन्स आहे तर हा टाईप आहे सेंटेन्सचा आणि अशा प्रकारे याची उत्तर आहे सो मी आशा करते की तुम्हाला लँग्वेज स्टडीचा पार्ट समजला असेल आणि तुम्हाला क्वेश्चन टॅक मॉडेल कसे वापरायचं आणि सेंटेन्सचा टाईप पण करायला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्वप्न झुम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद